रेखा सकट हिच्याकडून आश्रमातल्या मुलींची पिळवणूक करण्यात येते. आश्रमात मुलींकडून हातापायांचं मालिश सुद्धा करण्यात येत आहे. या मालिश करतानाचा व्हिडिओ सुद्धा लोकशाही मराठीच्या हाती लागलेला आहे. पाहूया आश्रमातल्या या तरुणींना कशा नरक यातना भोगाव्या लागतायत. ऐश्वरमात बसलेली हीच ती रेखा सकट आहे आणि पहा लहानग्या मुलींना कशी पाय चेपायला लावती. शशिकांत आपण पाहतोय या ठिकाणी व्हिडिओ मध्ये त्या लहान मुली आहेत अक्षरशः आणि त्यांना ही बाई पाय चेपायला लावतीये रेखा सकट. अर्थात या स्त्रीला बाई तरी म्हणावं का हा एक सवाल आहे. संताप आणणारी ही सगळी गोष्ट आहे. पण अर्थात आपण पाहतोय की मुद्दा हा या ठिकाणी उपस्थित होतोय. एक बाई कराडमध्ये येते, आई चॅरिटेबल ट्रस्ट नावानं आश्रम या ठिकाणी सुरू करते. बरं, या आश्रमात संदर्भात जी काही कागदपत्रं लागतात परवानगी संदर्भात, ती कागदपत्रं तिच्याकडे होती का? या सगळ्या प्रकरणी मात्र कुठलाही तपास केला जात नाही. म्हणजे इतका भोंगळ कारभार चालतोय कराडमध्ये, कोणी यावं आश्रम काढावं आणि या ठिकाणी मात्र मुलींचा असा वापर करून त्यांना वेश्याव्यवसाय ढकलावं. लागवी, आपण जर पाहिलं तर यापूर्वी देखील एका महिला पत्रकाराने या संदर्भामध्ये तक्रारीच्या अनुषंगानं त्या संदर्भामध्ये एक बातमी देखील पूर्वी छापलेली होती. मात्र ह्या महिलेनं त्या मुलीला महिला पत्रकाराला अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करणार अशी धमकी दिल्यानंतर मात्र त्या महिला पत्रकाराने शेवटी आपला जीव वाचवण्यासाठी किंवा जे पण काही बदनामी चालली ती बातमी थांबवली. मात्र या हा सगळा प्रकार आपण जो व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय, ही महिला जी आहे ती लहान मुलांना पाय चेपायला लावते. त्याचबरोबर त्या ऑडिओ मध्ये एक महत्वाचा, शशिकांत माफ करा, तुम्हाला मध्येच मला थांबवावं लागतं. या सगळ्या संदर्भात सामाजिक कार्यकर्त्यांची प्रतिक्रिया समोर येते. सुशांत मोरे आपल्या सोबत दूरध्वनीवरून जोडले गेलेले आहेत. काय म्हणावं सुशांतजी या सगळ्या प्रकाराला? सामाजिक सेवा करण्याच्या नावाखाली हा सगळा प्रकार केला जातोय. समाज सेवेला कलंक लावणारा हा सगळा प्रकार आहे. कराड तालुक्यातील आई चॅरिटेबल ट्रस्टच्या माध्यमातून चालवला जाणारा निराधार आश्रम हा मुळातच परवानगी त्याला महिला बालविकास विभागाने किंवा समाज कल्याण विभागाने घेतलेली आहे का हा प्रकार पाहणं गरजेचं आहे. आणि जो प्रकार आज या ठिकाणी घडलेला आहे कराडमध्ये तो प्रकार निश्चितच निंदनीय आहे. पीडित महिलेची इकडून माहिती घेऊन कराड शहर व परिसरातील संशयित जे सरकारी अधिकारी असतील, उच्चपूर्व नागरिक असतील, यांची सखोल चौकशी पोलीस प्रशासनाने केली पाहिजे. मुळातच सातारा जिल्हा नव्हे तर महाराष्ट्रात अशा आश्रमशाळांना परवानगी आहेत का याची सखोल चौकशी पोलीस प्रशासनानं आणि संबंधित महिला बालकल्याण विभागानं घेणं गरजेचं आहे. असे प्रकार जर सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामध्ये किंवा इतर ठिकाणी जर घडत असतील तर ते अशोभनीय असे आहेत. आणि संबंधित संस्था चालक जे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई होणं अपेक्षित आहे अशी माझी पोलीस प्रशासनाला सुद्धा विनंती आहे की या बाबतीत त्यांनी ठोस पावलं या संदर्भात उचलली पाहिजेत. आणि मुळातच लोकशाहीने हा प्रकार जो समोर आणला त्याबद्दल लोकशाही परिवाराचा सुद्धा मी आभार मानतो की लोकशाहीचा चौथा स्तंभ आज जागृत आहे. त्यामुळे समाजात जाणणाऱ्या घटना आज सर्वसामान्य माणसाला कळत आहेत आणि असे अनिंदनीय प्रकार जे आहेत ते समाजासमोर येत आहेत आणि याला वाचा फोडण्याचं काम लोकशाहीने केलं त्याबद्दल लोकशाहीचाही मी आभार मानतो. अगदी धन्यवाद सुशांतजी आमच्याशी संपर्क साधलात आणि संवाद साधलात त्याबद्दल. या सगळ्याविषयी बोलण्याकरता विजय माणके आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार जोडले गेलेले आहेत. काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? अतिशय संतापजनक हा सगळा प्रकार म्हणायला हवा. सातारला एक परंपरा आहे जिल्ह्याला, ज्या सातारा जिल्ह्यात सावित्रीबाई फुले या समाज क्रांतिकारकाचं माहेर आहे त्याचबरोबर टेंबू या खुद्द गावात सुधारक नावाचं पत्र चालवणारे समाज सुधारक गोपाळ गणेश आगरकर हे त्या गावचे. आणि अशा गावात अशा प्रकारचं कृत्य व्हावं हे खरं तर निषेधार्ह आहे. आणि गृह खातं नेमकं काय करतंय हा सवाल माझ्यासारख्या सर्वसामान्य
कार्यकर्त्याला पत्रकाराला पडतो एवढं मात्र निश्चित. आणि एकीकडे लेक लाडकी अभियान चालवायचं आणि दुसरीकडे महिलांवर आता बदलापूर असेल, मणिपूर असेल, कलकत्ता असेल, या सगळ्या ठिकाणच्या महिला असुरक्षित आहेत. आणि महिलांच्या बाबत बघण्याचा जो समाजाचा दृष्टिकोन आहे तोच मुळात अतिशय लाजीरवाणा असा आहे. या महिलेच्या विरोधात मगाशी सूर्यवंशींनी सांगितलं की त्या महिलेच्या विरोधात एक तक्रार सुद्धा दाखल झालेली आहे. विशेष म्हणजे मला कळलेल्या माहितीनुसार पूर्वी एका सामाजिक आणि राजकीय कार्यकर्त्यांनी या प्रकरणात विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केलेला आहे. माझी माहिती अगदी बरोबर आहे पाहिजे तर पोलीस खात्यानं त्या बाबतीत चौकशी करावी. अगदी अगदी हा धन्यवाद माणकेजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. अर्थात या आश्रमाला लागूनच रेखा सकट हिचं किराणा मालाचं दुकान सुद्धा आहे. बरं, हे किराणा मालाचं दुकान फक्त नावापुरतं आहे, कारण या किराणा मालाच्या दुकानात सामानाच्या नावाखाली दारूची विक्री होती. दुकानातील बरण्यांमध्ये दारूच्या बाटल्या भरण्यात येत आहेत आणि या बाटल्या तिथं काम करणाऱ्या त्या मुलीकडूनच भरल्या जात आहेत. ग्राहकांना या मुली दारूचा पुरवठा करतात असा आरोप आहे. दुकानात रेखा आणि आश्रमातील मुलीचा वावर आहे. पाहूया हा व्हिडिओ आपण पाहतोय. आश्रमात ला लागूनच हे एक दुकान आहे. हे तेच दुकान आहे जे काही वेळापूर्वी आपण पाहिलं. त्या दुकानात ही मुलगी जेव्हा कार्यरत होती तेव्हा रेखा सकटनं तिला मारहाण केलेली होती आणि आता तिथं ही मुलगी दारूच्या बाटल्या या बरण्यांमध्ये भरतीये. या कळशीमध्ये या दारूच्या बाटल्या दुकानातल्या भण्यांमध्ये सुद्धा दारूच्या बाटल्या भरण्यात येत आहेत. केवळ नावाखाली हे किराणा मालाचं दुकान होतं आणि या ठिकाणी मात्र दारूची विक्री केली जाते आणि ते देखील सर्रास बिंबोभाटपणे. कोणाचीही भीती नाही, कायदा कायद्याचा धाक नाही आणि भर दिवसा हा सगळा प्रकार राजरोजपणे हा सुरू आहे. केवळ एवढ्यावरच थांबेल ती रेखा सकट कसली. आश्रमातल्या मुलीची अमानुष पिळवणूक सुद्धा तिनं केली आहे. आश्रमातल्या मुलीला घरकामाला झुंपलंय. लादी धुडी भांडी करतानाचा व्हिडिओ सुद्धा समोर आलाय. निराधारांना आधार देण्याच्या नावाखाली पहा ही रेखा सकट कशी या मुलीची पिळवणूक करते. समाज सेविकेचा बुरखा हा फाटलेला आहे आणि काम मात्र राक्षसणीच आहे. या मोठ्या घरातला सगळा हा केर लादीपोता हा या मुलीला करावा लागतोय. धुडी भांडी करावी लागतायत. आश्रमातल्या या मुलीची अमानुषपणे पिळवणूक करण्यात येते. मुळात रेखा सकटला कोणाचा पाठबळ आहे? रेखा सकटला कायद्याचा धाक आहे की नाही? रेखा सकट कुणाच्या जीवावर या सगळं कृत्य करतय? या सगळ्या संदर्भात आता अनेक सवाल उपस्थित होत आहेत. सिनेमातल्या एखाद्या खलनायिकेपेक्षा सुद्धा हे कृत्य रेखा सकटचं म्हणायला हवं. लाजीरवाणा हा सगळा प्रकार. रेखा सकटला महिला म्हणायचं का, स्त्री म्हणायचं का, हाच मुळात मुद्दा या ठिकाणी उपस्थित होतोय. ना हिला महिलेचं मन आहे, ना या सगळ्या संदर्भात जाणीव कृतज्ञता. आपल्याकडे निराधार असलेल्या या मुलींना आश्रमाच्या नावाखाली घर काम करायला लावलाय. या सगळ्याविषयी अधिक जाणून घेतोय आपले प्रतिनिधी आहे शशिकांत सूर्यवंशी यांच्याकडून. शशिकांत, आपण पाहतोय केवळ हा एक प्रकार नाहीये. बघा, आई नावाच्या नावाखाली चॅरिटेबल ट्रस्ट या ठिकाणी सुरू केलं जातं. निराधार मुलींना त्या ठिकाणी आधार दिला जातो असं दर्शवलं तरी जातं आणि त्यानंतर त्या मुलींना वेश्या व्यवसायात ढकललं जातं. हे कमी की काय यावर कळस म्हणजे तिथं लागून असलेल्या दुकानात त्या मुलींना काम करायला सांगितलं जातं,
घरातली धुणीबाणी करायला सांगितली जातात आणि त्या दुकानात मद्य विक्री सुद्धा केली जाते. दिवसा ढवळ्या हा सगळा प्रकार घडतोय. कोणाचं पाठबळ आहे या सगळ्याला? लागवी जर आपण पाहिलं तर हा गंभीर प्रकार आहे आणि याची गंभीरता काय आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहतोय. जी निराधार मुलगी आहे. शशिकांत माफ करा, तुम्हाला पुन्हा एकदा थांबावं लागतंय. विद्या चव्हाण आपल्या सोबत जोडल्या गेलेल्या आहेत. विद्याताई, हे काम समाजसेविकेचं आहे हे म्हणावं का हाच मुळात मुद्दा आहे? कारण समाजसेविकेच्या नावाखाली राक्षसणीचं काम करते ही बाई. समाजसेविकेच्या बुरख्याखाली हे जर धंदे करत असतील तर अशा बाईला ताबडतोब अटक करून कायदेशीर कारवाई तिच्यावरती व्हायला पाहिजे. कारण अशा निराधार महिला मुली ज्या असतात त्या वसतिगृहामध्ये राहणाऱ्या मुली या मजबूर असतात. बऱ्याचदा त्या मुली अनाथ असतात, त्यांना कोणी जवळचं नसतं आणि अशा मुलींचा सांभाळ घरातले लोकही करू शकत नाहीत किंवा नातेवाईक करू शकत नाही. आणि या मुली तिथे राहतात की आपलं शिक्षण होईल, आपल्याला राहायला जागा मिळेल. आणि अशा ठिकाणी जर कोणी अधीक्षका अशा महिला जर अशा प्रकारे करत असतील तर मला असं वाटतं कठोरात कठोर कारवाई व्हायला पाहिजे. महिला बाल कल्याण आपला विभाग आहे, महिला आयोग आहे, ज्या सगळ्यांनी याची दखल घेतली पाहिजे आणि या बाईला कायद्याच्या याच्यामध्ये चौकटीत आणून बरोबर तिला असं बसवलं पाहिजे. आणि पहिले तर मला असं वाटतं या सर्व ज्या मुली तिथे राहत आहेत त्यांची त्यांचं एक व्यवस्थित काउन्सिलिंग झालं पाहिजे त्यांना. कारण अशा पटकन बोलत नाही आपले किंवा आपले काहीतरी वाईट परिणाम होतील, आपली बदनामी होतील. अगदी अगदी निश्चित. त्यांना त्यांच्या इच्छेविरोधात हे सगळं करायला भाग पाडलं मुलींना अतिशय निश्चित. विद्याताई, मुद्दा लक्षात येतोय. मानसिक खच्चीकरण या सगळ्या मुलींचं होत असतं. धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. आश्रमातल्या मुलींना घर कामाला झुंपण्यात आलेलं आहे. जे आता या ठिकाणी ही बातमी पाहत असतील त्यांना पुन्हा एकदा ही बातमी मी सांगते. आश्रमातल्या या मुलीला रेखा सकट कडून अमानुषपणे मारहाण करण्यात येते. सुरुवातीपासून ही बातमी पाहूया. आश्रमातल्या मुलीला रेखा सकट कडून अमानुष मारहाण करण्यात आलेली आहे. रेखा सकट ही मात्र सातारा जिल्ह्यातल्या कराडमध्ये सेक्स स्कॅन्डलचा पर्दाफाश करण्यात येतोय. आश्रमाच्या आडून समाजसेविका वेश्या व्यवसाय चालवते. तर टेंभूतील छत्रछाया वृद्ध आणि निराधार आश्रमातील हा सगळा धक्कादायक प्रकार आहे. निराधार मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा रेखा सकटवर आरोप आहे. आश्रमशाळेतील अनेक मुलींना वेश्या व्यवसायात ढकलल्याचा आरोप या ठिकाणी केला जातोय. सेक्स स्कॅन्डल मध्ये सगळ्यात महत्त्वाचा अनेक बडे पोलीस अधिकारी असल्याचा संशय आहे. एक या ठिकाणी व्हिडिओ क्लिप देखील आपण पाहिली असेल ज्यामध्ये मात्र एक व्यक्ती रेखा सकटला विचारते कोणाचा फोन आलाय. त्यावर रेखा सकट म्हणते की त्या पोलिसाचा फोन आलाय असं वाटलं होतं. त्यामुळे बडे पोलीस अधिकारी देखील रेखाशी काही संपर्कात होते का, काही पोलीस रेखाच्या संपर्कात होते का असा आता एक शक्यता या ठिकाणी वर्तवली जाते. पण बडे पोलीस अधिकारी यात असल्याचा संशय बळावतोय. एका मोठ्या राजकारणाचा भावाचा देखील या सेक्स स्कॅन्डलमध्ये समावेश असल्याची माहिती आहे. लोकशाही मराठीकडे खात्रीलायक सूत्रांकडून ही माहिती मिळतीये. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.